नमस्कार, अंजनीज फूड स्टफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. कॅल्शियमने भरपूर अशा नाचणी पिठापासून झटपट आणि हेल्दी इडली कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आज मी दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे एक कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. यात आपण एक कप रवा घ्यायचा आहे. आता नाचणीचं पीठ आणि रवा घेऊन त्यात आपल्याला एक कप दही घालायचं आहे. आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊया. थोडं थोडं पाण्याचा वापर करत हे पीठ भिजवायचं आहे. आता हे आपलं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. इथे साधारण मी एक कप पाण्याचा वापर केलेला आहे. एक कप नाचणीचं पीठ, एक कप रवा, एक कप दही आणि एक कप पाणी हे एवढं साहित्य घेऊन हे बॅटर आपण आधी तयार केलेलं आहे. तर आता हे आपण 15 ते 20 मिनटं मुरण्यासाठी पीठ ठेवायचं आहे, म्हणजे रवा हा चांगला फुलून येईल. आधी हे बॅटर आपल्याला एवढं घट्टसरच ठेवायचं आहे. नंतर आपण पाणी घालून मग ॲडजस्ट करणार आहोत. आधीच पातळ करून नाही घ्यायचं बॅटर. रवा ज्याप्रमाणे फुलेल त्यानुसार आपण नंतर पाणी घालून बॅटर ॲडजस्ट करायचं आहे. आता हे बॅटर मी 15 ते 20 मिनटासाठी झाकून ठेवते. आता इथे आपण पीठ मुरायला ठेवलं आहे, तोपर्यंत आपण एक फोडणी करून घेऊया. इथे एका कढईत थोडं तेल घ्यायचं आहे. अगदीच एक छोटा चमचा तेल घ्यायचा आहे. त्यात फोडणीसाठी आपल्याला मोहरी घालायची आहे थोडी. त्यात थोडी मी उडदाची डाळ घालते आहे. 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, त्या घालूया. थोडी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, ती सुरडून घालायची आहे. व्यवस्थित परतून घेऊया. आता मी इथे थोडं गाजर किसून घेतलेलं आहे, साधारण 1/2 कप आहे हे. तर हे घालूया. या ठिकाणी तुम्ही आवडीनुसार आणखीनही काही भाज्यांचा वापर करू शकता. आता इथे 1-2 मिनटं गाजर परतून घेतलेलं आहे. तर यात आपण कोथिंबीर घालूया. इथे आता मी आपली 1/2 टीस्पून मीठ घालते आहे चवीसाठी. मीठ इथे कमीच घालते आहे, कारण आपण इडलीच्या बॅटरमध्ये मीठ घालणारच आहोत. आता ही आपली फोडणी तयार आहे. आता ही आपल्याला बॅटरमध्ये घालायची आहे. त्यासाठी मी खूप कमी तेलाचा बी वापर केला होता, एक छोटा चमचा तेल घातलं होतं. आणि ही फोडणी आपण मंद गॅसवरतीच करून घेतलेली आहे. गाजर थोडंसं मऊसर झालं की ही फोडणी रेडी आहे आपली, खूप शिजवायची नाही आहे. आता 15 ते 20 मिनटानंतर आपण हे पीठ बघूयात. हा रवा छान फुलून आलेला आहे. आता हे आपल्याला थोडं आणखीन पातळ करायला लागणार आहे. त्यापूर्वी आपण थोडं मीठ घालून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. थोडं पाणी घालत पीठ ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. जसं आपण इडलीचं नेहमीचं बॅटर ठेवतो जितपत पातळ, तेवढं ठेवायचं आहे. आता हे बॅटर मी इतपत पातळ करून घेतलेलं आहे. आधी मी 1 कप पाणी वापरलं होतं आणि आता 1/2 कप पाणी, म्हणजे 1.5 कप पाण्याचा वापर करून हे इडलीचं बॅटर तयार केलेलं आहे. आता आपण जी फोडणी तयार केली होती ती घालून घेऊया. ही फोडणी व्यवस्थित बॅटरमध्ये एकजीव करून घेऊया. आता इथे सर्वात शेवटी आपल्याला 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे. बेकिंग सोडा घालून मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि लगेच आपण इडलीच्या भांड्यात हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. आता इथे आपण इडली प्लेट्सला तेल लावून घेऊया. आता आपण प्लेट्समध्ये बॅटर घालून घेऊया.
आता सर्व इडलीचं बॅटर घालून आपण इडली स्टँड रेडी करून घेतलेला आहे. आता हे आपल्याला 15 ते 20 मिनटं ह्या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत. आपण ज्याप्रमाणे नेहमी इडल्या वाफवतो त्याप्रमाणेच वाफवायच्या आहेत. आता ह्या आपल्या इडल्या वाफवून झालेल्या आहेत, तर ह्या आपण काढून घेऊया. छान अगदी फुलल्या आहेत, पहा कशा अगदी सॉफ्टही झालेल्या आहेत, मस्त त्या थोड्या थंड झालेल्या आहेत. आता ह्या आपण काढून घेऊया. हे पहा मस्त एकदम जाळीदार अगदी सॉफ्ट अशी इडली तयार आहे. तसेच आपण आता बाकीच्या इडल्या काढून घेऊया. अशा प्रकारे या नाचणीच्या आपल्या अगदी पौष्टिक अशा इडल्या रेडी आहेत. खूप छान अगदी बनल्यात, पहा अगदी सॉफ्ट जाळीदार अशा एकदम इडल्या बनलेल्या आहेत. ह्या इडल्या आपण कुठल्याही पातळ चटणीसोबत, खोबऱ्याची चटणी किंवा कांदा टोमॅटोची चटणी त्यासोबत खाऊ शकतो. अगदी सॉससोबतही मुलांना ह्या इडल्या आवडू शकतात. ह्या इडल्यांसोबत चटणीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर माझे पहिले 2 व्हिडिओ आहेत, रव्याचे आप्पे आणि लोणी डोसा. त्यात मी 2 चटण्या दाखवलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता आणि त्या चटण्या तुम्ही ह्या इडल्यांसोबत करू शकता. आजची इन्स्टंट नाचणी इडली रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज शेअर, लाईक आणि कमेंट करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.